सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावरील शिक्षकवृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने काही दोन शब्द सांगते, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकाल अशी मी आशा बाळगते व माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. सत्य अहिंसा का था वो पुजारी कभी ना जिसने हिम्मत हारी. सत्य अहिंसा का था वो पुजारी कभी ना जिसने हिम्मत हारी. सांस दी हमने आज़ादी की, सांस दी हमने आज़ादी की, जनजन है जिसका बलिहारी, जनजन है जिसका बलिहारी. 9 ऑगस्ट 1942 साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना चले जावाचे आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातील जनता पेटून उठली. तिने स्फूर्तीपणे गावोगावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. सरकारी कचरे लुटलेल्या सरकारी मालमत्तेचा विध्वंस केला. जनता जर आपल्या विरोधात अशी पेटून उठली असेल तर आपण या करोडो लोकांवरती राज्य करणार तरी कसे असा प्रश्न ब्रिटिशांना पडला. त्यांनी भारत देश सोडून जाण्याचा निर्णय प्रक्रिया सुरू केली. 5 वर्षांनी ते भारत देशात भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व महात्मा गांधी हे विचारवंत होते.